नमस्कार, मी संकेत आवटे। या व्हिडिओमध्ये मी असे 3 स्टॉक तुम्हाला सांगणार आहे जे प्रत्येक वर्षाला पैसे डबल करू शकतात। कन्सेप्ट काय आहे व्यवस्थित ऐकून घ्या, अदरवाईज काय होणार तुम्ही सांगितलं होतं म्हणून मी बाय केला, बिलकुल असं व्हायला नको। आणि महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ फक्त मी एज्युकेशन पर्पजसाठी बनवतोय, पण हा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित पाहिला आणि ही कन्सेप्ट तुम्ही शोधून जर वेगवेगळ्या स्टॉकमध्ये इम्प्लिमेंट केली तर 100% प्रत्येक वर्षी पैसा डबल होऊ शकतो। यामध्ये काय लॉजिक आहे, कसं लॉजिक आहे, स्टॉक कसे फाइंड आउट करायचे, अनेक गोष्टीबद्दल मी चर्चा करणार आहे। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेलकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। एक साधं उदाहरण आत्ताचं मी तुम्हाला देतोय। गुजरात सरकारने क्लिअरली सांगून टाकलं, तुम्हाला म्हणजेच ज्या PSU कंपनीज आहेत, तुम्ही एक काम करायचं, प्रत्येक वर्षाला डिव्हिडंड 30% मिनिमम नेट प्रॉफिटच्या तुम्ही द्यायचा। तुम्ही जो पैसा ॲज अ नेट प्रॉफिट कमवताय त्यातली 30% रक्कम तुम्ही वाटून टाकायची, किंवा तुमचं जे नेट मार्केट कॅप आहे त्याच्यापैकी 5% अमाऊंट तुम्ही ॲज अ डिव्हिडंड डिक्लेअर करून टाकायची। प्लस जर सरप्लस तुमची इक्विटी कॅपिटलपेक्षा 10 पटीनं जास्त असेल तरीसुद्धा तुम्हाला बोनस द्यायचा आहे। तर मी असे 3 स्टॉक काढलेत जे या कॅटेगरीमध्ये बसतात। पण त्याआधी एक मी चार्ट तुम्हाला दाखवतोय, या चार्टला बघून तुम्हाला काय वाटतं हे तुम्हीच मला सांगायचंय। मी बिलकुल काही कमेंट करणार नाही, फक्त मी याला विकली टाईमफ्रेममध्ये कन्वर्ट करतोय। विकली टाईमफ्रेम बघून तुम्हाला अंदाज येईल की हा स्टॉक कसा परफॉर्म करतोय। आता सध्या याची प्राईस सुरू आहे 160 रुपये। जर समजा मी इथं कुठेही गुंतवणूक केली असती, हे साल आहे 2008-2010, मी म्हणतोय 2010 साली जर मी या लेवलला म्हणजेच 160 रुपयाला गुंतवणूक केली असती तरी सुद्धा माझा पैसा इथं 160 रुपयेच असता। पण हे तितकंच जरी सत्य असलं तरी चित्र काहीतरी वेगळंच आहे, यामध्ये प्रकरण काहीतरी वेगळंच आहे, तरी सुद्धा तुम्ही आज करोडपती झाला असता असं जर मी तुम्हाला म्हणालो तर आश्चर्य वाटेल ना, वाटू शकतं। त्यासाठी घेऊन जातोय एक्सेलवर। पहिला पाहू गुजरात सरकारने कुठल्या कंपन्यांना हे सांगितलं आहे की तुम्ही डिव्हिडंड द्यायचं आहे। तर या एक 4 कंपन्या मी एक्झाम्पलसाठी तुमच्यासमोर मांडलेत, सगळ्या कंपन्या काही सांगणं पॉसिबल नाही आहे, पण एक 4 कंपन्या मी सिलेक्ट केल्या। एक बेसिक मला ॲव्हरेज काढायचं होतं। समजा ही गुजरात स्टेट फर्टिलायझर अँड केमिकल लिमिटेड, याची स्टॉकची प्राईज आहे 150 रुपये, याचे टोटल शेअर्स 39,84,00,000 या फिगर्स कोटीमध्ये आहेत, हे पण लक्षात घ्या। इथं नेट प्रॉफिट जे त्यांनी एका वर्षामध्ये कमवलं आहे ते 1,345, हे TTM मी घेतलं आहे, या येणाऱ्या वर्षामध्ये इझिली याला हे क्रॉस करू शकतात, पण ठीक आहे आपण 1,345 पकडलं। याला मिनिमम सरकारने काय सांगितलंय, प्रॉफिटमधला 30% पैसा तुम्हाला वाटायचा आहे। सो मिनिमम 403 कोटी रुपये तुम्हाला वाटावे लागणार, ही काळ्या दगडावरची रेख आहे। जर तुम्ही 403 कोटी वाटणार असाल तर साधा फॉर्म्युला, 403 / नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, 39,84 कोटी, सो उत्तर येईल 10 रुपये। प्रत्येक शेअर मागं तुम्हाला 10 रुपये वाटावे लागणार, आणि जर याला पर्सेंटेज वाईज तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 150 रुपये गुंतवून जर मला दरवर्षी 10 रुपये ॲज अ डिव्हिडंड परत मिळत असतील तर माझी कमाई होते 6.75%। जो बँक इंटरेस्ट आत्ता सध्या तुम्हाला देते तेवढंच तुम्ही ॲज अ डिव्हिडंड म्हणून कमवताय। स्टॉक चांगला परफॉर्म करू वाईट परफॉर्म करू मला घंटा फरक पडत नाही, हे साधं लॉजिक आहे। पण तुम्ही म्हणाल यार हे काहीतरी वेगळंच सांगतोय, 6% घेऊन आम्ही गप्प बसू का, स्टॉक खाली येत असेल त्याच रेंजला राहत असेल तर काय उपयोग आहे, मी ग्रोथ स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करेन, तो 10%, 20%, 30% मला रिटर्न देतोय, इथं इन्व्हेस्ट करून मला मिळणार काय, तिकडे ॲटलिस्ट माझे 2-4-5-6 वर्षात तरी पैसे डबल होतील, पण इथं काहीच होणार नाही, याचं लॉजिक मी तुम्हाला सांगतो। आता बाय द वे ही जी दुसरी कंपनी आहे, तिसरी, चौथी, यांची नावं तुम्ही बघू शकता। 2008 साली यांना 1:1 बोनस दिला होता, हा सेम बोनस आता यांना मल्टिपल इयर्समध्ये मल्टिपल वेळा द्यायला लागू शकतो, बिकॉज यांचे जे शेअर कॅपिटल आहे त्याच्या तुलनेत जे यांच्याकडे रिझर्व्ह आहेत त्याच्या तुलनेमुळे यांना बोनस देणं गरजेचं आहे। आता हे गव्हर्नमेंटने का सांगितलं, कारण मेजॉरिटी स्टेक गव्हर्नमेंटकडेच आहेत, जर हे डिव्हिडंड देतील तर तो पैसा गव्हर्नमेंटला जाणार, जर हे बोनस देतील तर मेजर पैसा गव्हर्नमेंटकडेच बोनसच्या स्वरूपात जाणार आहे, हे साधं सिंपल सोपं गणित आहे। पण जर आपली तिकडे इन्व्हेस्टमेंट असेल तर मी एक साधा बेसिक छोटासा फॉर्म्युला वापरला तर काय होईल, मी काय करणार, मोठं रॉकेट सायन्स न लावता मी मल्टिपल वेळा इन्व्हेस्ट करणार, फक्त मला एक डोकं लावायचं आहे, मला प्रत्येक वर्षी इन्व्हेस्टमेंट करत जायचं आहे। परत मी याला समजा डेली टाईमफ्रेममध्ये कन्वर्ट केलं आणि मी जर विचार केला की मी गेले 4-5 वर्ष मार्केटमध्ये आहे, 2019 पासून मी आता गुंतवणूक करणार आहे, तुम्ही म्हणाल 2019 ला मार्केट तर वर होतं, ठीक आहे आपण खालचे आकडे बिलकुल पकडणार नाही,
समजा माझी सुरुवात सपोज इथं 2019 इथं सुरू झालंय, ओके, मी टॉपला घेतलं म्हणजेच 80 रुपयाला मी पहिली इन्व्हेस्टमेंट केली. मी ठरवलं प्रत्येक वर्षाला 1000 क्वांटिटी बाय करायच्या आहेत. 2020 मार्केट क्रॅश झालं. क्रॅश झाल्यानंतर मी काय बॉटम पकडणार नाही, थोडंसं मार्केट वर गेलं, ही रेंज कायम होती, ठीक आहे. मी 40 रुपयाला परत 1000 क्वांटिटी बाय केल्या. समजा 2021 परत तो वाढत गेला, जाऊ दे मी परत 80 रुपयाला, म्हणजे इथं टॉपला एंट्री घेतली, बॉटमला तर सोडून द्या, टॉपला एंट्री घेतली 80 रुपयाला, परत मी 1000 क्वांटिटी बाय केलेल्या आहेत. त्यानंतर 22 मार्केट वर गेलं आणि परत खाली आलं, मला काय 120 रुपयाचा बॉटम मिळाला नाही, पण मी 150 रुपयाला परत 1000 क्वांटिटी इन्व्हेस्ट केल्या. याला एक सिंपल फॉर्म्युला पण मी तुम्हाला सांगणार आहे. समजा तुम्ही आता गुंतवणूक केली, गुंतवणूक केल्यानंतर जर तुमचा स्टॉक 15% जास्त क्रॅश झाला तर तुम्ही त्यामध्ये एक इन्व्हेस्टमेंट करू शकता. मग क्रॅश झाला याचा अर्थ बघत बसायचं नाही, जोपर्यंत रेड कॅन्डल्स आहे डाऊन जातोय जाऊन दे, जेव्हा तो ट्रेंड रिव्हर्स करेल तेव्हा मी एंट्री घेणार. जसं इथं मी तुम्हाला सांगितलं, ही एंट्री माझी 130-140 होऊ शकते कारण ट्रेंड रिव्हर्स होतो हे मला कळत आहे आणि मी 20% मला ते मिळू शकतं. पण ठीक आहे, इथं सुद्धा मी जाणून बुजून तुम्हाला टॉप दाखवलाय, मुद्दाम मोठे आणि अति काहीतरी भव्य आकडे मला तुम्हाला दाखवायचे नाही आहेत. मे बी मी इथं इन्व्हेस्ट कुठंतरी केला असतं, पण ठीक आहे, सेम हिअर ॲज वेल. पण ज्या इन्व्हेस्टमेंट्स मी केल्या त्या एक्सेलवर मला कशा दिसतील याचा थोडासा मी तुम्हाला अंदाज देतो आणि बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल. समजा मी इन्व्हेस्टमेंट सुरू केलेली आहे, इन्व्हेस्टमेंट मी केली 2019 80 रुपये त्याची प्राईस सुरू होती, 1000 क्वांटिटी मी बाय केल्या, 80000ची गुंतवणूक झाली. दुसऱ्या वर्षी मार्केट पडला आणि तो 40 आला, तिथं 1000 क्वांटिटी बाय करून मी 40000ची गुंतवणूक केली. परत मार्केट वर गेलं 21 आणि थोडंसं करेक्ट झालं होतं, त्यावेळी मी परत इन्व्हेस्टमेंट केली आणि 1000 क्वांटिटी घेऊन 60000ची गुंतवणूक झाली. परत मी 22 1500 रुपयाला आला होतो, म्हणजेच 60 तिप्पट ऑलमोस्ट 2.5 ते 3 झाला, तरीसुद्धा मी इन्व्हेस्टमेंट करतोय कारण वर गेल्यानंतर माझं लॉजिक एकच आहे, 15-20% पडायला पाहिजे मी गुंतवणूक करणार. तो पडला, मला मिळाला, म्हणून मी या लेवलला इन्व्हेस्टमेंट केली, भले आत्तासुद्धा तो त्याच लेवलला आहे, याच लेवलला आहे. म्हणून विनाकारण मी असं तुम्हाला सांगणार नाही की अजून खाली आला होता तुम्ही एक्झॅक्ट बॉटमला गेला, नाही, कोणालाही जगात स्टॉकचा बॉटम सापडलेला नाही. ओव्हरऑल जेव्हा मी कॅल्क्युलेशन केलं या 5 19 20 21 22 आणि इथं आता 2023 सुरू आहे, या 5 माझ्या पैशाची काय व्हॅल्यू झाली, मी 4 फक्त पैसा लावला, 5 माझ्याकडे टोटल 4000 आलेले आहेत. थोडंसं झूम करून दाखवतोय, बघा 330000 रुपयांची माझी इथं गुंतवणूक झालेली आहे. या 330000 आजची व्हॅल्यू काय झाली याचा विचार तुम्हाला करायला पाहिजे, म्हणजे करंट व्हॅल्यू. आज या स्टॉकची प्राइस 160 रुपये सुरू आहे, माझ्याकडे 4000 आहेत, हे गुंतवणूक तर 330000 केली आहे पण आज त्याची व्हॅल्यू 640000 रुपये झालेली आहे, म्हणजेच 93.94% ऑलमोस्ट 94% रिटर्न मिळालेले आहेत. ऑलमोस्ट माझे पैसे डबल झालेले आहेत विद इन 5 5 पैसे डबल झालेत, हीच अपेक्षा होती ना तुमची. पण हे गणित एवढ्यावर थांबलेलं नाही, खूप मोठं गणित आहे अजून. जर समजा मला कंपनीनं बोनस दिला 1:1, 160 रुपये प्राईस राहील, पण माझ्याकडे स्टॉक क्वांटिटी 4000 ऐवजी डायरेक्ट डबल होणार कारण एका शेअर मागे मला अजून एक शेअर मिळणार. जर माझ्याकडे 8000 असतील तर माझी डायरेक्ट व्हॅल्यू झाली 1280000 रुपये, एवढी मोठी अमाऊंट माझी झाली, म्हणजेच रिटर्न मिळाले 287%. पण यात अजून एक कॅच आहे, डिव्हिडंड जर प्रत्येक वर्षाचा तुम्ही कॅल्क्युलेट केला तर 5.5% प्रमाणे पर इयर रिटर्न जर मला ॲज अ डिव्हिडंड मिळत असतील, माझ्याकडे आहेत 8000 तर मला मिळणार आहेत 44000 रुपये. ह्यूज अमाऊंट होती, प्रत्येक वर्षी 44000 रुपये यामध्ये ॲड होत जाणार, परत तुमच्या क्वांटिटीज अशा दरवर्षी वाढत जाणार, हा बोनस सुद्धा वाढत जाणार आहे. सो इट्स रिअली ह्यूज, याचा थोडासा विचार करा. भयंकर प्रकरण आहे हे, फक्त यामध्ये गरज आहे पेशन्सची. जर तुम्ही एका स्टॉकमध्ये व्यवस्थित क्वालिटी स्टॉक निवडून प्रॉपर ॲव्हरेज करत गेला तर जबरदस्त रिटर्न तुम्हाला डेफिनेटली मिळतात. म्हणून SIP सुद्धा चांगले रिटर्न मिळतात. मदत हवी असेल या नंबरला कॉल करू शकता. स्टॉक मार्केट शिकायचं आहे, दररोज पैसा कमवायचा आहे, ऑप्शन्समध्ये ट्रेड करायचं आहे, ऑप्शन बाईंग असेल किंवा सेलिंग ते सुद्धा मी इन डेप्थ तुम्हाला शिकवतोय, तर या नंबरला कॉल करून त्याची सविस्तर माहिती घ्या, कोर्स जॉईन करा आणि दररोज मार्केटमधून पैसा कमवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.